आजच्या भागात आपण पाहतोय सराव संच 3.2 चा तिसरा भाग आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 4 आणि 5. तर आपल्याला त्यांनी क्रमिका काय दिलेली बघा, 7, 13, 19 आणि 25. आणि आपल्याला त्यांनी 19वे पद काढायला सांगितलेले आहे. मग आता आपण नेहमीसारखी सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला फरक काढायचा आहे. मग सुरुवातीला लिहा इथे T1 बरोबर 7, T2 बरोबर 13, T3 आहे आपलं 19 आणि T4 आहे 25. अशा संख्या लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं, याचा फरक काढायचा आहे. म्हणजेच T2 मायनस T1, 13 वजा 7, 13 तून 7 गेले राहिले 6. T3 मायनस T2, 19 वजा 13, वजाबाकी किती आली 6. T4 मायनस T3, 25 वजा 19, वजाबाकी आपली 6. म्हणजेच आपला फरक कितीचा आलेला आहे, 6चा आलेला आहे. मग आता आपल्याला सूत्रासाठी काय काय लागणार आहे, तर ए ची किंमत लागणार आहे, डी ची किंमत लागणार आहे आणि एन लागणार आहे. एन म्हणजेच काय, तर गणितात त्यांनी आपल्याला कितवे पद काढायला सांगितले, ती आपली एन ची किंमत आहे. तर गणितात त्यांनी आपल्याला कोणतं पद सांगितलं आहे, 19वे पद काढा. मग आता लिहिताना बघा, ए ची किंमत सांगा काय आहे, 7, डी ची किंमत किती आली आपली 6, आणि गणितामध्ये म्हटलं ना की 19वे पद काढा, तर ती एन ची किंमत आपली आहे 19. मग आता ह्या 3 किमती मिळाल्या की आपलं पहिल्यांदा सूत्र लिहायचं. सूत्र कोणतं आहे बघा, TN बरोबर A अधिक N वजा A D. यामधलं जे हे आपलं चौथं गणित चाललेलं आहे प्रश्न क्रमांक 4. आणि या आधीचे 2 गणितं बघा झाली आधीच्या भागातली, प्रश्न क्रमांक 2 आणि 3. तर प्रश्न 2, 3, 4 आणि आता ह्याच्या पुढचं घेणारं गणित जे 5वं आहे, ही चारही गणितं ह्या सूत्रावरचीच आहेत. आणि ही चारही गणितं घेण्यामागचं कारण हे की त्या सूत्राचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे. कारण एकासारखी एक गणितं ज्यावेळेला आपण सोडवतो ना, त्यावेळेला ते सूत्रही आपल्या नीट लक्षात राहतं. तर आता ह्या सूत्रामध्ये मला सांगता किमती बघा काय काय घ्यायच्या. एन लिहिलेलंच आहे, किती आहे ते 19. म्हणजे आपल्याला T 19, ए ची आपली किंमत किती आहे, 7 आहे. इथे लिहायचे 7 अधिक एन ची किंमत 19, 19 वजा 1 गुणिले डी ची किंमत आपली किती आलेली आहे, 6. इथे लिहायचे 6. हे 7 आहेत तसेच लिहा, अधिक चिन्ह आहे तसं. 19 मधून 1 गेलं राहिले 18, 18 गुणिले 6. तर आता इथे काय करूया, पहिली संख्या आहे तशी लिहूया आपण. हे 7 आहे तशीच लिहा, अधिक 18चा पाढा येत असेल तर म्हणा, नाहीतर नेहमीसारखा सरळ गुणाकार करा, कारण हल्ली मुलं पाढेपाठ करत नाहीत. तर ह्या इथे दोघांचा आपण गुणाकार करूया. 8 × 7 = 48, 4 × 6 = 6 × 4 = 10, म्हणजे 16 × 7 किती होतात, 108. मग आता इथे या दोघांची करायची आपल्याला बेरीज, 7 आणि 108ची बेरीज करा. किती आली बघा ती, 115. आपल्याला 19वे पद विचारलं होतं की नाही, मला याचं 19वे पद किती आपलं आलेलं आहे, 115. गणितामध्ये पाढे किती महत्त्वाचे असतात बघा, जर तुमचे पाढे पाठ असतील ना, तर मग वेळही जाणार नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे किमान 20 पर्यंत तरी पाढे पाठ असावेत, कारण आपल्याला सगळ्यांना सवय लागलेली आहे गुणाकार करायचा की झालं आपलं. तर पाढापाठ असेल तर पटकन आपलं ते गणित होऊ शकतं. 5व्या प्रश्नामध्ये सुद्धा तिने अशीच एक क्रमिका दिलेली आहे आपल्याला, 9, 4 वजा 1 वजा 6 वजा 11, आणि आपल्याला काढायला सांगितले तिने 27वे पद काढा. तर सुरुवातीला आपण काय करूया, नेहमीसारखं T1, T2, T3, T4 करायचं. मग इथे T1ची आपली किंमत आहे 9, T2ची किंमत आहे 4, T3 आहे वजा 1, T4 आहे आपलं वजा 6. अजून T5 घेतलं तरी पण चालेल, नाही केलं तरी पण चालेल, काही हरकत नाही. 4 संख्यांवरनं आपण आता डी ची किंमत काढणार आहोत. मग इथे लिहिताना असं लिहायचं, T2 मायनस T1, 4 वजा 9, 9तून 4 गेले राहिले 5, चिन्ह मोठ्या संख्येचे. T3 मायनस T2, वजा 1 वजा किती होणार आहे, त्यातून आपण 4 वजा करणार आहोत.
दोघांनाही चिन्ह वजा वजा आलेलं आहे, म्हणून दोघांची करायची बेरीज आणि उत्तराला चिन्ह वजा. त्यानंतर T4 - T3 वजा सहा, त्यातून आपण T3 ची किंमत म्हणजे वजा एक आहे कंसामध्ये घ्याते, वजा सहा, वजा वजा झाले इथे अधिक, सहातून एक गेला राहिले पाच, चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजेच आपली डी ची किंमत किती आली बघा, वजा पाच आली. मग आता आपल्याला कशाची गरज आहे, सूत्रामध्ये ज्या गोष्टी विचारलेल्या आहेत, ए विचारलं, मग ए ची किंमत किती आहे, नऊ. त्यानंतर डी आपला आत्ता किती आलेला आहे, वजा पाच. आणि आपल्याला गणितात त्यांनी कितवे पद काढायला सांगितलेलं आहे, तर 27वे पद काढा, म्हणजेच आपली एनची किंमत किती आहे, 27. मग आता सूत्र बघा बरं कोणतं आहे, TN = A + N - 1 - AB. आता जे आपल्याला 27वे पद सांगितले म्हणून टी 27 लिहायचं इथे. ए ची आपली किंमत किती आहे, 9. 9 अधिक कंसात लिहायचं 27 - 1 * डी ची किंमत आपली आता ऋण आलेली आहे की नाही, वजा आलेली आहे, म्हणून मग ती कंसामध्ये टाका इथे, वजा 5. मग आता हे पहिल्यांदा 9 आहेत तसेच लिहायचे, 27 - 1 एक गेला राहिले किती, 26. 26 * किती करायचे तर आपल्याला 5. तर पहिल्यांदा काय करायचं, हे 9 आहेत तसेच लिहायचे, ह्या दोघांचा आधी गुणाकार करायचा, 9 आहेत तसेच लिहूया आपण. आता 26 अधिक आहेत आणि 5 इकडे वजा आहेत, गुणाकाराचा आपला नियम काय आहे, अधिक वजा वजा, त्यामुळे इथे चिन्ह देताना द्यायचं वजाचं. आणि 26 * 5, 26 × 5 = 130 दोघांचा गुणाकार, गुणाकार करून बघा तुम्ही, 26 * 5 किलोवर 130 येतात का. तर आता 9 चिन्ह आहे अधिक आणि 130 चिन्ह काय आहे, वजाचं, म्हणजे अधिक वजा वजा, 130 - 9 गेले, किती राहतील, -121. दोघांची वजाबाकी करून चिन्ह मोठ्या संख्येचं दिलेलं आहे. मग आपल्याला त्याने काय विचारलं होतं, 27वे पद काढा, तर इथं लिहायचं 27वे पद किती आहे आपलं, -121 हे आपलं उत्तर. या भागामध्ये म्हणजे सराव संच 3.2 तिसऱ्या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 आणि 5 पाहिलेला आहे. आधीच्या दोन भागांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर ते आधीचे दोन भाग पहा. तर तुमच्या काही शंका असतील तर मला त्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा. धन्यवाद.